अक्को येथे डीएड महाविद्यालयाचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दुसरे सत्र उत्साहात. जिद्द, चिकाटी, यश व कायमस्वरूपी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला यश हमखास मिळते, असे प्रतिपादन खादी ग्रामीण महामंडळाचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केले. ते श्री संगोळी रायण्णा समग्र ग्रामीण अभिवृत्ती संघ संचलित डीएड महाविद्यालय अक्कोळ येथे माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे स्वागत बामणे यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य एम आर ढेकरे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मान प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी डीएड महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय क्षेत्रामध्ये कार्य केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना चिंगळे म्हणाले, जीवन जगत असताना उत्तम नियोजन करणे गरजेचे असून कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी प्लॅनिंग महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विशिष्ट एका चाकोरीबद्दल जगण्यामध्ये न राहता की विश्वरूपी तो सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो याचा आनंद अत्यंत मनस्वी लागून फार महत्वाचा आहे. शिक्षक डीएड झाल्यानंतर तो शिक्षकीय पेशामध्ये जाणार एका विशिष्ट ट्रॅकमध्ये. मी शिक्षक आहे, ज्या शाळेवर माझी नोकरी आहे त्याचा अत्यंत स्थितप्रज्ञ राहून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे विद्यादानाचं काम तो करेल यात शंका नाही. परंतु त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जे गरुड झेप घेतलं त्या बरोबरीनं म्हणजे केवळ तुम्ही समाजामध्ये सुद्धा राजकारणी लोक शिक्षकाचं अवमूल्यन करतात हे मास्तर इकडे म्हणतात, त्याच्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही. या कार्यक्रमास श्री संगोळी रायण्णा डीएड महाविद्यालयातील सर्व माजी विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शेवाळे यांनी केले.